तर बघताय जसं मी ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं काहीतरी स्पेशल असणार आहे, त्यासाठी मी मूर्ती रिव्हील करतो आहे। तर हेच ते स्पेशल आहे, कारण की आज आपला खास मित्र आलेला आहे आणि तोच आपल्या बाप्पाच्या मूर्तीला डायमंड वर्क करून आपल्याला दाखवणार आहे। आणि आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर सर्वात जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि ब्लॉगला कमेंट लाईक करायला विसरू नका। तर मित्रांनो बघता आपली सुंदर अशी बाप्पाची मूर्ती आणि तिला आता डायमंड वर्क करण्यासाठी मी माझ्या खास मित्राला बोलवले संतोषला। तर मग तोच आज आपल्याला म्हणजे आपलं मुकुट आहे जे बाप्पाचं ते सजवून दाखवणार आहे एकदम डायमंड वर्क करून, म्हणजे खूप सुंदर वाटेल बघा आता तेव्हा बाप्पा आत्ता बघा आणि नंतर मी तुम्हाला लुक दाखवतो कसा असणार आहे ते मुकुट वगैरे खूप सुंदर सजवणार आहे। आणि खूप भारी भारी गणपती आजपर्यंत त्याला ह्यांनी संतोष दादांनी सजवले आहेत म्हणजे, तर मग तोच सजवणार आहे। आणि दादा तुझा कॉन्टॅक्ट नंबर एकदा शेअर कर। 9768781। अच्छा, आणि जर तुम्हाला पण आपले बाप्पा घरी आणून सजवायचे असतील, जर वेगळं काय मॉडिफिकेशन वगैरे करायचे असतील, तर तुम्ही नक्की दादाला कॉल करू शकता आणि दादा नक्की तुम्हाला येऊन हेल्प करेल। दादा तुझं गाव कोणतं? अलिबाग। अलिबाग बघताय। आणि म्हणजे त्याची मेहनत आणि तुम्ही आत्तापर्यंत जे त्यांनी गणपती डेकोरेट केलेत ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवेनच। खूप सुंदर सुंदर असे मूर्तीला त्यांनी डायमंड वर्क वगैरे केलेत तर ते पण दाखवेल। आणि त्याचबरोबर जे आपले पितांबर असतात बाप्पासाठी तर ते वर्कसुद्धा त्याचे फ्रेंड्स मिळून ते लोक एकत्र करतात, तर तेच आता मी तुम्हाला सर्व दाखवणार आहे हळूहळू की आपल्या बाप्पाला कसं सजवण्यात येणार आहे। आता तर इथे पूर्ण डायमंडचा जो सेट आहे तो दादा घेऊन आलेला आहे आणि त्याचा इन्स्टाचा पेज पण आहे, तो पण मी तुम्हाला स्क्रीनवरती दिसतच असेल। तर दादा एकदा इन्स्टाचा पेज पण सांग तुझा आय डी। शिवाट्स म्हणून आहे। शिवाट्स संतोष आहे। अच्छा, मग ते पण आय डी मी तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, तुम्हाला मेन्शन करेनच स्क्रीनवरती। आणि तुम्ही पण जर बाप्पाला घेऊन येते आणि तुम्हाला जर अशी आवड वगैरे असेल की मुकुट वगैरे सजवायचे असतील डायमंड वर्क वगैरे करायचे असतील तर नक्की आपल्या भावाला कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही। बघा खूप सुंदर कला आहे आणि खूप जास्त मेहनतसुद्धा आहे त्याच्यासाठी। आणि इथे आपला भाई पण आवडीने बसलाय मम्मीच्या बाजूला, शाळेला सुट्टी घेऊन गपचूप येऊन लपला पप्पांच्या बाजूला झोपला। हा क्लासला जायचं नाही म्हणून लपून बसलाय आणि झोपण्याची ऍक्शन करून आलाय। आणि बघा आता बाप्पा सजवायला, त्याला माहिती होतं आज बाप्पा सजवणार आहे दुपारी, तर बघा कसा खुशी खुशीने आता हसतोय आणि आता उठून बसलाय। आता त्याला क्लास मध्ये नेऊन भाई बाप्पा कुठे बसणार आहे? कुठे बसणार आहे बाप्पा? आता कुठे बसवायचं नंतर बाप्पाला? इथे बसवणार आहे बघा चटईवर इकडे। मांडूपलाच बसवायचं बाप्पा। हा विचार सगळ्यांना, बसव ना इकडे बाप्पा, विचार विचार बोल बसवू इकडे बाप्पा, बसवू काय विचार सगळ्यांना, बसवू का बोल विचार। हा तिथेच बसवायचं बोलतो बघा बाप्पाला, इथेच बसवणार आहे। कला बघा ना किती आहे, हे हा नॉर्मल पीस आहे बघा, हा दिसतोय तो, आणि तो जो आहे त्याला कपडा लावलेला आणि कलरफुल केलेला आहे बघा किती सुंदर। ना कपडा नाही, वेल्वेट आहे, वेल्वेट आहे। हा वेल्वेट चे असे पीस छोटे छोटे कापून त्याने असा जो पीस होता त्याला वेल्वेट लावलाय बघा कसं स्वतः केलेला। Thank you.
भाई भाई चीयर्स. मित्रांनो, परी पण आली आहे बघा, गणपतीचं डेकोरेशन चालू आहे ते बघण्यासाठी.
तर मित्रांनो फायनली झालेलं आहे आपल्या बाप्पाचं डायमंड वर्क करून. बाप्पाने सुंदर हिरेजडीत मुकुट परिधान केल्यासारखी वाटते एकदम मूर्ती. बघा ना फेस, बघा स्माईल, बघा गणपतीची खूप सुंदर वाटते आता मूर्ती पहिल्यापेक्षा. आणि पाठी जे मेटल बॉडी जे लावले आहे त्यांनी मुकुटाला तर अजूनच सुंदर वाटते आहे. तर मित्रांनो आपले एकदम खास मित्र संतोष आणि खूप सुंदर असं मुकुटाचं डेकोरेशन त्यांनी म्हणजे डायमंड वर्क केलेलं आहे. खूप भारी वाटलं, खूप खूप सुंदर. जसं एक्सपेक्ट केलं होतं आम्ही तसंच सेम केलंयस तू. आणि तू कॉन्टॅक्ट नंबर दिला आहेस तर तुला आता भरपूर लोक कॉल करतील. मग ह्यावर्षी ऑर्डर घेणं पॉसिबल आहे का तुला? आहे ना. हा तर तुम्हाला पण कोणाला करायचं असेल तर तुम्ही पण नक्की त्याला कॉन्टॅक्ट करून संपर्क साधू शकता. म्हणजे आपल्या बाप्पाला असं सजवायचं असेल तर बघा डायमंड वर्क बघा किती सुंदर केलं आहे. खूपच सुंदर. थँक्यू. आणि तुला परत एकदा खूप सुंदर केलंस.